मी दिग्विजय माळी रोकठोक मुलाखत या विशेष कार्यक्रमामध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो। आज आपल्या सोबत हिंदू राष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय धनंजयभाई देसाई उपस्थित आहेत। त्यांच्याशी त्यांच्या पक्षाची व त्यांच्या आजपर्यंत केलेल्या कार्याची विशेष माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार। नमस्कार धनंजयभाई, आपल्या हिंदू राष्ट्र सेनेची स्थापना कधी व कोणत्या उद्देशाने करण्यात आली होती? हिंदू राष्ट्र सेनेच्या स्थापनेचा कालावधी निश्चित सांगता येत नाही, जन्मजात प्रेरणा आहे। जसा अनेकांच्या आक्रोशाने अनेकांच्या उद्विग्नतेने छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रकटीकरण झालं, तसंच मला असं वाटतं की माझ्यामध्ये देशभक्तीचं प्रकटीकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नैसर्गिक प्रेरणेने झालं। स्थापनेचा मुख्य हेतू भारतामध्ये भारताच्या संस्कृतीचं भारतीय संस्कृतीची टिंगलटवाई करणं, विडंबना करणं, ख्रिस्ती धर्मांतरणाला पुरस्कृत करणं, इस्लामिक जिहादला वेगवेगळ्या भाषेत परिवर्तित करून सौम्य करण्याचा प्रयत्न करून छल करणं आणि हिंदूंच्या देशात हिंदूंचा आध्यात्मिक अपमान करणं, हे जे षडयंत्र आहे ते उद्ध्वस्त करून उजळ माथ्याने छाती ठोकून हिंदूंना हिंदूंच्या देशात हिंदुत्व गाजवण्याचा अधिकार आहे हे सांगण्यासाठी हिंदू राष्ट्र सेनेची स्थापना करण्यात आली। दुसरा प्रश्न, हिंदू राष्ट्र सेनेच्या स्थापनेमागचे उद्देश सफल होताना दिसतोय का? हो, 100%। तो जर सफल होत नसता तर आज आपण नंदुरबार मधल्या तळोदा सारख्या मुंबई पासून किंवा पुण्यापासून दुर्लक्षित असणाऱ्या एका भागात बसतोय। तळोदा तालुका आहे, सांस्कृतिक दृष्ट्या तो प्रगल्भ आहे, परिपूर्ण आहे, पण मुंबईच्या झगमगाटापासून लांब आहे तो, पुण्याच्या चमकेगिरीपासून लांब आहे तो। पण तिथे जर मला बोलवणारे शेकडो तरुण उभे आहेत, याचा अर्थ हिंदू राष्ट्र सेनेचा नैसर्गिक जो खरा सत्यवादी अजेंडा आहे तो लोकांमध्ये रुजलेला आहे। किंबहुना असं आहे की लोकांचीच इच्छा आहे की असं काहीतरी व्हावं म्हणून मला सगळीकडे बोलवतात आणि प्रचंड प्रतिसाद आहे। दुपारची सभा तुम्ही बघितली आहे, अख्ख्या महाराष्ट्रातूनच नाही तर अख्ख्या देशातून हिंदूंना स्वच्छ स्पष्ट भूमिका मांडणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनेची अत्यावश्यकता होती आणि ती आवश्यकता हिंदू राष्ट्र सेना पूर्ण करते असं दिसतंय। आपल्यावर अनेक गंभीर आरोप असताना देखील आजही तरुणांमध्ये आपली मोठ्या प्रमाणात पसंती आहे, यावर काय सांगाल? याच्यावर असे माझी खरी भूमिका तरुणांना कळते आहे, म्हणूनच मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून कलंकित करण्याचे प्रयत्न राज्य व्यवस्थेकडून प्रशासनाकडून चालतात। भारत विरोधी शक्ती ज्या मी पुन्हा पुन्हा म्हणतोय, त्या कम्युनिस्टांच्या रूपाने असतील, जिहाद्यांच्या रूपाने असतील किंवा मिशनऱ्यांच्या रूपाने असतील, त्या भारतीय संस्कृतीचा वारंवार विडंबन करणं, आता तांडव नावाच्या मालिकेने भगवान शिव आणि भगवान रामामधला एक अतिशय त्यांचे नामोल्लेख करून त्या परमपवित्र शक्तींचा नामोल्लेख करून विडंबनात्मक नाट्य तयार केलं आणि वेब सिरीज केली। त्यांनी कुठच्याही इस्लामिक विडंबन केलं नाही, त्यांनी ख्रिस्ती विडंबन केलं नाही, तर भारतीय संस्कृतीचंच विडंबन केलेलं आहे। ही टिंगल टवाई थांबवण्यासाठी जो मी खरोखर प्रामाणिक प्रयत्न करतोय तो प्रशासनामध्ये शासनामध्ये पण पोहोचतोय म्हणून माझ्या गुन्हे दाखल होतात आणि तो लोकांमध्ये पोहोचतोय म्हणून लोकांकडून मला प्रतिसाद मिळतोय। लोकांकडून जो प्रतिसाद मिळतोय ह्याचा स्पष्ट संकेत आहे की भारताला अपेक्षित, भारताला योग्य, भारताच्या हिताची, भारताच्या संस्कृतीच्या रक्षणाची भूमिका मी घेतोय हे भारतीयांना कळतंय म्हणून भारतीय मला प्रतिसाद देत आहे। आणि माझ्या दृष्टीने भारतीय ज्यांची सावरकरांनी सांगितलंय ज्यांची तीर्थभूमी पुण्यभूमी भारत आहे, केवळ मातृभूमी आणि पितृभूमी तर बांगलादेशी घुसखोरांची पण होऊ शकते, आई बाप पळून इथे आले आणि मुलं जन्माला घातली तर त्यांची मातृभूमी पितृभूमी भारत होईल, पण भारत ज्यांची पुण्यभूमी आहे ते भारतीय आहे। मग बुद्धांची गया असेल, भगवान बुद्धांची गया असेल, शिखांचं सुवर्ण मंदिर असेल, शैवांची काशी असेल, वैष्णवांची द्वारका मथुरा पंढरपूर असेल, जैनांची सर्व तीर्थ असतील, लिंगायतांची सर्व लिंग असतील, ही सर्वांची पुण्यभूमी भारत आहे, ते सर्व हिंदू आहेत आणि त्या सर्व भारतीयांसाठी मी भांडतोय आणि भारताबाहेर जाऊन जे तीर्थ करतात ते अभारतीय आहे, भारताचं इस्लामीकरण करू पाहताय ते अभारतीय आहे, गजवाय हिंदला विरोध करणं आणि हिंदूंची हिंदुस्थानात ओळख उजळ माथ्याने ठेवणं हे माझं दायित्व आहे आणि ते दायित्व मी पूर्ण करतो। कुठलाही मुद्दा असो आपण थेट आक्रमकाची भूमिका घेतात तर आपला शांततेच्या मार्गावर विश्वास नाही का? नाही, आक्रमकता धारण केल्यानंतर शांतता स्थापन होते असा माझा विश्वास आहे। शिवाजी महाराजांनी अफजल खान मारून जी शांतता स्थापित केली तीच शांतता, आणि अफजल खानाने जर शिवाजी महाराजांना मारलं असतं तर स्मशान शांतता आली असती। तर माझा स्मशान शांततेवर विश्वास नाही आहे, माझ्या देवळातल्या मंगल शांततेवर विश्वास आहे आणि ती मंगल शांतता टिकावी म्हणून घंटानाद जो करावा लागतो तो घंटानाद मी करतो। सुरुवातीच्या काळात मुंबईत सक्रिय असलेली हिंदू राष्ट्र सेना नंतर पुण्यात कार्यरत झाली, या मागे नेमकं काय करणार? पुणे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर तिथे फिरवलाय, ज्ञानेश्वर माऊलींची चैतन्य समाधी तिथे आहे, तुकोबांच्या गाथा आहेत आणि शेवटचा शिखर पुरुष संभाजीराजे त्याचं धर्मबलिदान त्या पुण्यातच झालेलं आहे। एकट्या संभाजी महाराजांनी धर्मपरिवर्तन केलं असता तर अख्खा महाराष्ट्र धर्मांतरित झाला असता,
तर आमचा धर्म ज्यांनी राखला त्या छत्रपतींची कृतज्ञ राहावं म्हणून पुण्यातून सुरुवात केली आपण. हिंदू राष्ट्र सेनेच्या माध्यमातून आजपर्यंत कोणकोणते प्रभावी कार्य करण्यात आले? हिंदूंच्या अनेक भागातील धर्मांतरण थांबण्यात आले. हिंदू राष्ट्र सेनेचं मुख्य उद्दिष्ट नगरपालिका गटार साफ करणं, शौचालय बांधून देणं, दवाखाने बांधून देणं, ह्यासाठी प्रशासकीय व्यवस्था अस्तित्वात आहे. ते करण्यासाठी वेगवेगळ्या IAS अधिकाऱ्यांना नेमलंय. MPSC करून आलेले वेगवेगळे तहसीलदार, गाव तलाठी सगळे आहेतच. पण हिंदूंच्या देशात पहिले हिंदूंचं रक्षण झालं पाहिजे. नाही तर तुमच्या विमा पॉलिसी असल्या आणि तुम्हीच जगला नाही, तुमची मुलंबाळं जगली नाही, तर त्या विमा पॉलिसी खाणार कोण? शत्रूच खाईल. त्यामुळे माझा मुख्य मुद्दा हिंदूंचं, हिंदूंच्या देशात अधिकारांचं रक्षण आणि उजळ माथ्याने हिंदू या देशात हिंदू आहे, हे भारत हा हिंदू राष्ट्र आहे हे सांगण्या इतपत हिंदूंची क्षमता वाढवणं हा माझा हेतू आहे. आणि प्रभावी कार्य म्हणाल तर बरीच प्रभावी कामं आहेत. ती जर तुम्ही युट्यूब गुगलला जाऊन पाहिलीत किंवा श्रोत्यांनी ती पाहिलीत तर सगळीच तुम्हाला लक्षात येतील. आक्रमक पवित्रा घेऊनच हिंदुत्व करता येणार आहे सध्या विद्यमान परिस्थितीत, म्हणून आक्रमक पवित्राने हिंदुत्व करतो. हिंदू राष्ट्र सेना हा राजकीय पक्ष आहे, पण अजूनपर्यंत निवडणुकीत हिंदू राष्ट्र सेना उतरली नाही, यामागे नेमकं काय? मी व्यक्तिशः आणि माझा वैचारिक दृष्टिकोन, मोदींसारखे, योगींसारखे, अमित शहांसारखे राज्यकर्ते भारताला मिळाले आहेत तोपर्यंत राजकारणात गुळगुळ करण्याची सगळ्यांची गरज नाही आहे. उलट पक्षी त्यांना प्रचंड पाठिंबा देणं, पाठबळ वाढवणं आणि 300 जागी 500 खासदार मोदींच्या अखत्यारीत कसे येतील, नेतृत्वात कसे येतील, त्याच्यासाठी सर्वांनी आपले राजकीय स्वार्थ बाजूला ठेवले पाहिजेत. राजकीय राक्षसी महत्वाकांक्षा बाजूला ठेवल्या पाहिजेत आणि एका युगपुरुषामागे 18 पगार 12 बलुतेदारांनी, सर्व पंथांनी, सर्व प्रांतांनी, सर्व जातींनी, सर्व भाषांनी आणि एवढंच नाही तर भारतातल्या सर्व राजकीय पक्षात असलेल्या सर्व हिंदूंनी मोदींच्या मागे उभं राहिलं पाहिजे. मोदींची राजसत्ता, योगी आदित्यनाथांची राजसत्ता आणि अमित शहांसारख्या गृहमंत्र्यांची राजसत्ता सुरक्षित केली पाहिजे. काँग्रेसमधल्या हिंदूंनी पण ह्याचा विचार केला पाहिजे, राष्ट्रवादीतल्या हिंदूंनी पण ह्याचा विचार केला पाहिजे, समाजवादी पक्षातल्या हिंदूंनी, भारिपच्या हिंदूंनी, बहुजन समाजवादी पक्षातल्या हिंदूंनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे आणि हिंदूंच्या हिताचं राजकारण आणि हिंदूंचं सैनिकीकरण हे सूत्र भारतात राबवलं पाहिजे. हिंदूवादी विचारांच्या शिवसेनेने भाजपसोबतची आपली युती तुटली आणि महाविकास आघाडी सोबत सत्ता स्थापन केली, यावर काय म्हणाल? त्यांचं राजकीय धर्मांतरण झालंय आणि राजकीय सुनता झाली. शेवटच्या प्रश्नासाठी, बाळासाहेबांची शिवसेना आता शरद पवारांची झाली नाही, त्याच्यामुळे भूमिका नैसर्गिक आहे, शेवटच्या प्रश्नासाठी आपल्यासाठी, येणाऱ्या काळात हिंदू राष्ट्र सेना निवडणूक लढवणार का आणि लढवली तर कोणत्या पक्षासोबत युती करायला आपल्याला आवडेल? नाही, जिथे मोदी, योगी, शहांसारखे राज्यकर्ते असतील तिथेच आम्ही असू. जिथे भगव्या ध्वजाची पूजा असेल, भारतीय संस्कृतीचा गौरव असेल, हिंदू म्हणून घेण्याची कुठेही लाज नसेल आणि हिंदू हिताचं राजकारण करण्यात जे तत्पर असतील त्यांच्याबरोबर आम्ही आमचं समर्थन असेल. रोकटोक मुलाखत या कार्यक्रमात आपण रोकटोकपणे भूमिका मांडली, त्याकडनं मी आपले आभार मानतो आणि धन्यवाद. आणि तुमच्यासारखे रोकटोक पत्रकार आम्हाला रोज भेटत राहू देत याबद्दल आम्ही रोकटोकची धन्यवाद देतो की चांगले पत्रकार निवडलेले आहेत आणि जागोजागी जाऊन माझ्यासारख्या लोकांची चिकित्सा करून नग्न सत्य समोर आणण्याचा, समाजामध्ये सत्य प्रस्थापित करण्याचा जो प्रयत्न रोकटोकच्या माध्यमातून चाललाय, उत्तम निवडलेल्या हा पत्रकाराला धन्यवाद देतो.